दक्षिणेतल्या कलाईनारचे एक्झिट नंतर पुढे काय? स्टॅलिन आणि अळगिरींच्या संघर्षात कुणाची बाजी? रजनीकांत ठरणार तमिळनाडूतला द बॉस की कमल हसन तमिळनाडूत दाखवणार विश्वरूपम? भाजपासाठी दक्षिण टोक खुलं होणार की काँग्रेसला तमिळनाडूत अच्छे दिन येणार? तमिळनाडूतल्या राजकारणातला नवा हिरो कोण? कोण ठरणार करुणानिधींचा वारसदार? नमस्कार, मी हेमाली मोहिते. वारसदार कोण याच्या लक्षवेधमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तमिळनाडूला आता वेध लागलेत ते 2021 विधानसभा निवडणुकांचे. तमिळनाडूच्या सत्तेसाठी संघर्ष होईल तेव्हा द्रविड राजकारणात दोन दिग्गज रिंगणात असतील अशी चिन्ह आहेत. रजनीकांत आणि कमल हसन हे दोघेही आता राजकीय भूमिकेत आहेत. एका पाठोपाठ एक हिट चित्रपट देणारे हे सुपरस्टार राजकारणातही हिट होतील का? पाहूया. एम जी रामचंद्रन, जयललिता आणि आता एम करुणानिधी. तामिळनाडूच्या राजकारणावर प्रभाव टाकणारे हे चेहरे काळाच्या पडद्याआड गेले. तामिळनाडूचं राजकारण आता पुन्हा एका नव्या वळणावर येऊन ठेपलंय. गेल्या 50 वर्षांपासून तामिळनाडूमध्ये डीएमके आणि एआयएडीएमकेच्या रूपात द्रविडी पक्षांचीच सत्ता आहे. द्रविडेतर पक्षांना सत्तेपासून लांब ठेवण्याचाच कौल जनतेनं दिलाय. एम जी रामचंद्रन, जयललिता, एम करुणानिधी यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी कोण भरून काढणार? तामिळनाडूच्या राजकीय क्षितिजावर उगवलेत दोन सुपरस्टार. जिवंतपणी दंतकथा बनलेला रजनीकांत आणि बालकलाकार म्हणून सुरुवात करत अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशी चौफेर कामगिरी करत आपली छाप पाडणारा कमल हसन. शिवाजी गायकवाड उर्फ रजनीकांत, बस कंडक्टर ते सुपरस्टार असा रजनीकांतचा प्रवास खुद्द रजनीकांतच्या चित्रपटांनाही मागे टाकणारा आहे. आवडत्या कलावंतांना परमेश्वराचा दर्जा देणाऱ्या तामिळनाडूमध्ये रजनीकांत सर्वसामान्यांसाठी देवच बनलाय. लोकप्रियतेचे एका पाठोपाठ एक विक्रम निर्माण करणाऱ्या रजनीकांतनं आता थेट राजकारणात उडी घेण्याचा मनोदय व्यक्त केलाय. रजनीकांत आध्यात्मिक प्रवृत्तीचा आहे. आपलं राजकारण आध्यात्मिक पायावर असेल असे संकेत त्यानं दिलेत. ही पायाभरणी तामिळनाडूच्या जनतेला आवडेल अशीच आहे. आतापर्यंत रजनीकांत विविध राजकारण्यांच्या गाठीभेटी घेताना दिसला. कावेरी प्रश्नावर आणि जलीकट्टूच्या वादावरही त्यानं आपली भूमिका मांडली. पण आता त्या पलीकडे जात थेट राजकारणात तो उडी घेतोय. त्याच्या पक्षाचं नाव काय असेल, कुठला मुद्दा घेऊन तो राजकारणात उतरणार हे सगळं अजून ठरलेलं नसलं तरी रजनी नावाचं हे वादळ राजकारण घुसळून काढणार एवढं मात्र नक्की. दुसरीकडे तर कमल हसननं आपला पक्षही स्थापन करून सक्रिय राजकारणाची सुरुवातही केली आहे. मक्कल निधी मय्यम हे आहे कमल हसनच्या राजकीय पक्षाचं नाव. वयाच्या 6व्या वर्षी बालकलाकार म्हणून कारकिर्द सुरू करणारा कमल हसन आता 63व्या वर्षी राजकारणात उतरलाय. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या तो गाठीभेटी घेतोय. या गाठीभेटींतून त्याला आपली राजकीय भूमिका ठसवायची आहे. कमल हसन तसा पुरोगामी विचारांचा. हे राम सारख्या चित्रपटांमधून त्यानं एक प्रकारे राजकीय भाष्यच केलंय. देशात असहिष्णुता वाढतीये त्यामुळे सध्याच्या काळात आपण हे राम सारखे चित्रपट बनवू शकणार नाही असं सांगत त्यानं आपली राजकीय दिशा स्पष्ट केलीय. आपल्या राजकीय पक्षाची नोंदणी करणं, तामिळनाडूच्या व्यापक दौऱ्याची आखणी करणं यात तो सध्या गुंतलाय. रजनीकांत ने बताया उनका पॉलिटिक्स जो है स्पिरिचुअल पॉलिटिक्स होगा, थोड़ा डीएमके के पॉलिटिक्स से हटके है. वो डीएमके एटीसीएम की बात करता है, बोलता है कि कोई गॉड नहीं है, कोई स्पिरिचुअलिटी नहीं है. लेकिन रजनीकांत का जो लाइन है वो स्पिरिचुअल लाइन है. उसका जो है वो बीजेपी के साथ तालमेल ज़्यादा हो सकता है, एआईएडीएमके के साथ भी कुछ तालमेल हो सकता है. तो आगे
फ्यूचर में यही हो सकता है कि एक कोशिश होगा बीजेपी AIADMK रजनीकांत इन लोगों का एक लाइनअप बनाने के लिए। दूसरा नया एंट्रेंट है कमल हासन। कमल हासन का प्लैंक है एंटी करप्शन। एंटी करप्शन होने से उनका जो है वो बाकी दूसरे लोगों से कोई ज़्यादा तालमेल नहीं बन पाया, लेकिन अभी कोशिश चल रहा है कि वो DMK कांग्रेस वगैरह के साथ कमल हासन को भी जोड़ो, तब जाके कुछ स्ट्रांग अलायंस बनेगा। लेकिन ये सब बनेगा नहीं बनेगा ये सब तो इलेक्शन के टाइम में पता चलेगा, क्योंकि अभी कोई कमिटेड है नहीं। रजनीकांत आणि कमल हसन राजकारणात यशस्वी ठरतील? रजनीकांत आणि कमल हसन अशा वेळी राजकारणात येत आहेत ज्यावेळी DMK आणि AIADMK चे प्रभावशाली नेते काळाच्या पडद्याआड गेले। DMK आणि AIADMK मध्ये उत्तराधिकाऱ्यांवरून वाद अधूनमधून उफाळत असतात। अशावेळी चाहत्यांपलीकडे जात सर्वसामान्य जनतेवर रजनीकांत आणि कमल हसन आपला कितपत प्रभाव पाडू शकतील? करुणानिधींचा स्वतःचा राजकीय आणि सामाजिक पाया होता। MGR यांनी DMK-तून बाहेर पडल्यावर स्वतःचा AIADMK हा पक्ष काढला, तेव्हा ते DMK-चे आमदार होतेच। जयललिता यांचाही दीर्घ राजकीय प्रवास MGR यांच्या छायेत झाला, त्यामुळे रजनीकांत आणि कमल हसन यांनाही आपल्या रुपेरी प्रतिमे पलीकडे झेप घेत नवे समर्थक जोडावे लागतील। चाहत्यांच्या जोरावर चित्रपट हिट होतात हे रजनीकांत आणि कमल हसन यांनी दाखवून दिलंय, पण चित्रपट हिट करणारी ही जनता राजकीय आखाड्यातही अशीच साथ देईल? रजनीकांत आणि कमल हसन यांच्या राजकारणातील प्रवेश हा फक्त ट्रेलर आहे, हिट की फ्लॉप हा फैसला 2021 मध्ये होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। द्रविड मुनेत्र कडघमचे प्रमुख करुणानिधी यांच्या निधनानंतर त्यांचा वारस म्हणून स्टॅलिन यांचंच नाव पुढे आहे। स्टॅलिन तमिळनाडूच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी भरून काढतील की भविष्यात स्टॅलिन विरुद्ध अळगिरी असा संघर्ष तमिळनाडूच्या राजकारणात रंगेल याची उत्सुकता आहे। करुणानिधी यांना जिवंतपणीच त्यांच्या मुलांमधला संघर्ष पाहावा लागला। स्टॅलिन आणि MK अळगिरी यांच्यातला संघर्ष चांगलाच गाजला। माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर RK नगर मतदारसंघात झालेल्या विधानसभा निवडणुकीत अण्णा द्रमुकला दिनकरन यांनी आव्हान दिलं। त्यावेळी द्रमुकचा विजय निश्चित मानला जात होता, पण द्रमुक तिसऱ्या स्थानावर राहिली। एवढंच नव्हे तर द्रमुकच्या उमेदवाराचं डिपॉझिट देखील जप्त झालं। या पराभवानंतर अळगिरी यांना कार्यकारी अध्यक्ष आणि लहान बंधू स्टॅलिन यांच्या विरोधात संधी मिळाली। स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली द्रमुक कधीच कुठलीही निवडणूक जिंकू शकणार नाही असं वक्तव्य अळगिरी यांनी केलं, आणि त्यांच्या या वाक्यानं दोघांमधले मतभेद आणि नेतृत्व करणाऱ्या आकांक्षा स्पष्ट झाल्या। करुणानिधी का जाने के बाद अळगिरी चुप रहेंगे, उनका सपोर्टर्स चुप रहेंगे या स्टालिन के खिलाफ कोई मोर्चा उठाएंगे वो देखने वाली बात है। अगर स्टालिन आने वाले कोई इलेक्शन में, जैसे आपने बताया कि 2019 का जो लोकसभा इलेक्शन है उसमें कुछ अच्छा जीत हासिल करेंगे, या तो अभी करुणानिधि का सीट खाली होगा, एक और असेंबली सीट खाली हो गया कि एक MLA कुछ दिन पहले मर चुके हैं, तो वो जगह सब बाई इलेक्शन जब होगा उसमें अगर स्टालिन जीतते हैं और वो एस्टैब्लिश करते हैं कि भाई करुणानिधि की तरह वो भी पार्टी को स्ट्रांग लीड कर सकते हैं, तो फिर उनको प्रॉब्लम नहीं होगा। नहीं है तो इंटरनली पार्टी का फैमिली मेंबर्स का काफ़ी चैलेंज रहेगा, उसको स्टालिन को सामना करना पड़ेगा, तो ये हकीकत है। लेकिन अभी फिलहाल जो है कमांड स्टालिन के पास है, वो संभाल पाएंगे कि नहीं संभाल पाएंगे वो देखने वाली बात। स्टॅलिन यांच्या नेतृत्वात द्रमुकनं 2016 विधानसभा निवडणूक लढवली आणि पक्षाला सलग दुसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागला। सरकार विरोधी लाट असतानाही द्रमुकचा पराभव होणं हा मोठा धक्काच होता, पण द्रमुकमधले ज्येष्ठ नेते आणि युवा नेत्यांना सोबत घेऊन काम करण्याची स्टॅलिन यांची पद्धत आहे, त्यामुळेच करुणानिधी यांचा स्टॅलिन यांच्यावरचा विश्वास कायम राहिला। लागोपाठ झालेल्या पराभवानंतर स्टॅलिन यांनी द्रमुकच्या संघटनेत मोठे बदल केले, विश्वासू लोकांचा प्रवेश सुकर केला, तर दक्षिण तमिळनाडू आणि मदुराईवर चांगली पकड असलेल्या अळगिरी यांच्या समर्थकांना महत्त्वाच्या पदावरून काढून टाकण्याचं काम केलं, त्यामुळे त्यांची पक्षावरची पकड आणखीनच मजबूत झाली। 70 आणि 90 दशकात द्रमुककडे दुसऱ्या फळीतल्या नेत्यांची मोठी फौज होती। करुणानिधी यांच्या नेतृत्वाखाली विचारधारेच्या मुद्द्यावर संघर्ष केला जात होता, पण आता द्रमुकमध्ये दोन भावंड आणि त्यांच्या समर्थकांमध्ये संघर्ष सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। याचा फटका पक्षाला बसणार यात शंका नाही। गेल्या 1.5 वर्षात स्टॅलिन यांना मोठे बंधू MK अळगिरी यांच्याकडून वारंवार आव्हानं मिळाली, पण पक्षातले इतर नेते आणि करुणानिधी यांच्या कुटुंबातले सदस्य राज्यसभा खासदार कनिमोळी, ए राजा आणि दयानिधी मारन यांच्याकडून
स्टॅलिन यांना कोणताही धोका दिसत नाही. या तिन्ही नेत्यांचं मन दिल्लीतल्या राजकारणात रमल्यामुळे त्यांचं राज्यात फारसं लक्ष नाही. करुणानिधी यांचा उजवा हात मानले जाणारे दिवंगत नेते मुरासोली मारन यांची भूमिका करुणानिधी यांची तिसरी पत्नी रजती अंमल यांची मुलगी कनिमोळी पार पडू शकतात. करुणानिधी यांच्या निधनानंतर आता अळगिरी राजकीय महत्वाकांक्षापोटी कुठलं पाऊल उचलणार याकडे लक्ष आहे. सध्या तरी द्रमुकची धुरा स्टॅलिन यांच्याकडे आहे. स्टॅलिन यांना भविष्यात अळगिरी यांच्याकडून आव्हान मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे करुणानिधी यांच्यावर नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी स्टॅलिन यांना विरोधी पक्षांसह पक्षांतर्गत विरोधकांचाही सामना करावा लागणार आहे. रामराजे शिंदे, झी मीडिया, दिल्ली. करुणानिधी वयाच्या 14व्या वर्षी राजकारणात आले. जेवढ्या निवडणुका लढल्या तेवढ्या सगळ्या जिंकले. तामिळनाडूचे 5 वेळा मुख्यमंत्री, 6 दशकं खासदार अशी प्रचंड गाजलेली राजकीय कारकीर्द आणि तेवढंच योगदान साहित्यातही. काय होती करुणानिधींच्या काळ्या चष्म्याची गंमत? करुणानिधी द्रविडी जनतेच्या गळ्यातले ताईत का होते? पाहूया. तमिळनाडूचे 5 वेळा मुख्यमंत्री झालेल्या करुणानिधींना अखेरचा निरोप देण्यात आला. पण राजकारणाच्या इतिहासातून करुणानिधींचं नाव कुणीच पुसू शकणार नाही. करुणानिधींचे समर्थक त्यांना प्रेमानं कलाईनार अर्थात कलेचा विद्वान म्हणायचे. वयाची 90 पार करूनही करुणानिधी राजकारणात सक्रिय होते. अगदी शेवटच्या काळापर्यंत ते काम करत होते. पिछले 5 दशकों के तमिलनाडु के राजनीति में करुणानिधि अपने अलग सा एक छाप छोड़ करके दिया है. द्रविड आंदोलनातून करुणानिधींचं नेतृत्व उभं राहिलं. 8 दशकाहून जास्त काळ तमिळनाडूतल्या राजकारणात ते एखाद्या ध्रुव ताऱ्याप्रमाणे राहिले. ते 50 वर्ष पक्षाचे अध्यक्ष राहिले. द्रविड राजकारणातले ते मोठे योद्धे मानले जायचे. ते जेव्हापासून राजकारणात आले त्यांनी राजकारणाची दिशाच बदलून टाकली. करुणानिधींचा जन्म 3 जून 1924 तमिळनाडूच्या नागापट्टिनम जिल्ह्यात झाला. ते 5 वेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले. तब्बल 19 वर्ष त्यांनी राज्याचं नेतृत्व केलं. करुणानिधी 14 वर्षांचे असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी तमिळ चित्रपटात पटकथा लेखन देखील केलं. त्याबरोबरच चित्रपटांचा उपयोग द्रविड आंदोलनाच्या प्रचारासाठी केला. तमिळ साहित्यातही त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं. करुणानिधी सुरुवातीच्या काळात हिंदी विरोधी आंदोलनात सहभागी होते. द्रमुकच्या आधी ते जस्टिस पार्टी द्रविडार कझमगमशी निगडीत होते. करुणानिधी 1957 पहिल्यांदा कुलीथालाईमधून आमदार झाले. वंचित तबको के उत्थान के लिए उनके सरोकार के लिए संघर्ष किया और उसके लिए काम किया है. उन्होंने जिन सैद्धांतिक प्रतिबद्धता के लिए, जिन नीतियों और कार्यक्रमों के लिए जीवन भर काम किया है, मुझे पूरा यकीन है कि उनकी पार्टी उस दिशा में आगे बढ़ेगी. करुणानिधी ने तमिल भाषेत अनेक पुस्तक आणि कादंबऱ्या लिहिल्यात. तमिल सिनेमानंतर करुणानिधींनी राजकारणात प्रवेश केला. विशेष म्हणजे राजकारणात आल्यापासून करुणानिधींनी एकही निवडणूक हरली नाही. करुणानिधींनी 13 वेळा विधानसभा निवडणुका लढवल्या आणि सगळ्या जिंकल्या. अण्णा दुराईंच्या निधनानंतर 1969 करुणानिधी पहिल्यांदा तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. करुणानिधी शेवटच्या श्वासापर्यंत आमदार राहिले. 2016 पनीरसेल्वम यांचा पराभव करत 13व्यांदा ते विधानसभेवर निवडून गेले होते. करुणानिधी पहिल्यांदा 1969 ते 1971 मुख्यमंत्री राहिले. दुसऱ्यांदा 1971 ते 1976 तर तिसऱ्यांदा 1989 ते 1991 चौथ्यांदा 1996 ते 2001 तर 5व्यांदा 2006 ते 2011 मुख्यमंत्री राहिले. करुणानिधींची ओळख म्हणजे त्यांचा काळा चष्मा. एका अपघातात त्यांच्या डाव्या डोळ्याला इजा झाल्यानंतर त्यांनी काळा चष्मा घालायला सुरुवात केली. चष्मा खूप जड होता पण त्यांना तो प्रचंड आवडायचा. पण नंतर त्या चष्म्याचं वजन त्यांना सोसविनासं झालं. अखेर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर 43 वर्षांनंतर त्यांनी तो चष्मा बदलला. 2017 जेव्हा करुणानिधींनी चष्मा बदलण्याचा निर्णय घेतला
त्यावेळी चेन्नईच्या प्रसिद्ध विजय ऑप्टिकल्सनं नव्या फ्रेमसाठी देशभर शोध सुरू केला. 40 दिवसांच्या संशोधनानंतर करुणानिधींसाठी जर्मनीहून चष्मा मागवण्यात आला. उनकी मृत्यू से का जो वॉइड है वो नहीं लगता कि कभी भरा जा पाएगा. तमिलनाडु और पूरे देश और दुनिया में बसे तमिलनाडु वासियों के मन में जो गहरा दुख है हम उसके साथ अपने आप को जोड़ते हैं. तमिळ राजकारणातले योद्धे समजले जाणाऱ्या करुणानिधींचं खाजगी आयुष्यही कायमच चर्चेत राहिलं. करुणानिधींनी 1946 मध्ये पद्मावत अम्मय्यर बरोबर लग्न केलं. 1948 मध्ये आजारपणामुळे पद्मावती यांचं निधन झालं. पद्मावती यांच्या निधनानंतर 4 वर्षांनी 1952 मध्ये त्यांनी दयालू अम्मल बरोबर लग्न केलं. करुणानिधी आणि दयालू अम्मल यांना 4 मुलं झाली, त्यापैकीच एक अळगिरी आणि स्टॅलिन. करुणानिधींना रजती यांनीही आयुष्यभर साथ दिली. रजती आणि करुणानिधींची मुलगी कनिमोळी. करुणानिधी जी एक क्षेत्रीय स्तर के नेता होते हुए उन्होंने राष्ट्रीय स्तर पर अपनी पहचान बनाई और उनका जाना संसार से एक दुख की घड़ी है. चित्रपटातल्या हिरोची गोष्ट लिहिता लिहिता करुणानिधी स्वतःच हिरो झाली आणि अनेक वर्ष तामिळी जनतेच्या हृदयावर त्यांनी राज्य केलं. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. आपल्या आवडत्या नेत्याचं पराकोटीचं दैवतीकरण हे दक्षिणेतील राज्यांचं वैशिष्ट्य. आवडत्या नेत्याच्या मृत्यूची बातमी ऐकून शेकडो लोक मृत्यूला जवळ करतात. दक्षिणेतलं नेत्याचं जगणं आणि मरणं दोन्हीही लार्जर दॅन लाईफ. आपल्या आवडत्या नेत्याच्या मृत्यूचा धक्का बसलेले हे चाहते, आपलं दैवत आता या दुनियेत नाही हे सत्य त्यांना पचवणं अवघड झालंय. दक्षिणेकडे एखादा मोठा नेता मृत्यू पावला की असं दृश्य वारंवार पाहायला मिळतं. आंध्र प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री YS राजशेखर रेड्डींचं 2009 मध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालं आणि अवघ्या आंध्र प्रदेशवर शोककळा पसरली. आपल्या आवडत्या नेत्याचा असा भयावह मृत्यू झालेला पाहून 100 हून जास्त चाहत्यांनी आत्महत्या केल्या. ज्याच्यामुळे आपलं जगणं सुसह्य झालं तोच गेला, आता जगायचं तरी कशासाठी हा प्रश्न चाहत्यांना पडला. '16 मध्ये AIADMK सर्वे सर्वा जयललितांचं निधन झालं आणि त्यांचे चाहते शोकसागरात बुडून गेले. जयललितांच्या जाण्याचा धक्का एवढा जबरदस्त होता की 450 हून जास्त चाहत्यांनी प्राण सोडले. आपली अम्मा गेली याचं दुःख सहन करण्याच्या पलीकडे होतं. हीच करुण कहाणी करुणानिधींच्या मृत्यूनंतरही पाहायला मिळते. करुणानिधींच्या चाहत्यांचा शोक अनावर झालाय. शोकमग्न चाहत्यांची गर्दी झालीय. दोघांचा तर चेंगराचेंगरीत मृत्यूही झालाय. नेत्यांची दैवत होतात कारण त्यांच्यासाठी जीव देणारे भक्त असतात. दक्षिणेत नेतृत्वाचा पाया जणू दैवतीकरणावर बेतलेला आहे. जोपर्यंत दैवतीकरण कमी होत नाही तोपर्यंत आवडता नेता गेल्यानंतर दक्षिणेत हे चित्र कायम दिसत राहणार. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.